की मोदी तिकडे चपात्या लाटायला गेले, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी काय त्या चपात्या लाटलेल्या खायला गेले? या देशाचे गृहमंत्री ज्यांनी 370 कलम हटवलं त्यांच्या विरुद्ध देखील काही वक्तव्य करतात, मोगॅम्बो म्हणता तो मिस्टर इंडिया म्हणजे अमित भाई मोगॅम्बो नाही तर बाळासाहेब असते त्यांना मिस्टर इंडिया म्हटलं असतं, मिस्टर इंडिया, त्याला कद्रूपणा चालत नाही. संसदीय शब्द आहे ना. राहुल गांधींचं जे विषय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे, राहुल गांधी त्यांनी अपमान केलाय तो बिलकुल त्याला त्यांचा निषेध झाला पाहिजे, तो आपण केलेला आहे. सावरकरांच्या बाबतीमध्ये आपण कुठलेही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, तुम्ही घेतलेला निर्णय देखील योग्य आहे. तुम्हाला देखील मी परत एकदा धन्यवाद देतो, आपलं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी आज आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अपेक्षा होती आज आपण पाहिलं की अशा परिस्थितीमध्ये आज देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं जातं, आज आपण तिरंगा लोकशाही खतरे में आहे, लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही संपलेली आहे असं आपण आपल्या राज्यात देशात आपण एकमेकाशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो, भांडू शकतो, परंतु परदेशामध्ये जाऊन अशा प्रकारचं भाष्य करणं खरं म्हणजे आपल्या देशाची बेमानी करणं, आपल्या देशाची लोकशाही खतरे में आहे म्हणणं खरं म्हणजे हाच देशद्रोह आहे. खरं म्हणजे हाच एक प्रकारचा देशद्रोह आहे. आज तुम्ही मला सांगा ते म्हणतात की लोकशाही आता भारत जोडो यात्रा काढली, लोकशाही नसती तर भारत जोडो यात्रा काढली असती तुम्हाला जेलमध्ये टाकलं असतं. लोकशाहीमध्ये भारत जोडो यात्रा काढली, तुम्ही बिंदास सगळं बोलताय आणि हे बोलत असताना जर लोकशाही नसती तर तुम्ही हे बोलू शकला असतात का? तुम्ही म्हणता आम्ही तिरंगा काश्मीरमध्ये फडकवला, तिरंगा काश्मीरमध्ये फडकवण्याचा देखील आपल्याला संधी कुणामुळे मिळाली? कुणामुळे मिळाली? मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आणि म्हणून तुम्ही विना सायास तिथं गेलात. आणि पूर्वी मला आठवत आहे जेव्हा त्या ठिकाणी जाण्याची देखील परिस्थिती नव्हती, मी काल मोदी साहेबांचा व्हिडिओ पाहिला, त्यांनी म्हटलं जे होईल ते होईल पण तिरंगा यात्रा काढली त्यावेळी तर परिस्थिती नव्हती, संघर्षाचा काळ होता. त्यावेळेस मोदी साहेबांनी जाऊन तिथं तिरंगा फडकवला तेव्हा तर संघर्षाचा काळ होता. तुम्हाला तर मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांमुळे विना सायास तिथे जायला मिळालं. ही लोकशाही होती म्हणूनच, लोकशाही होती म्हणूनच. आणि म्हणून आज बाळासाहेबांचं स्वप्न होतं, मी यापूर्वी देखील वक्तव्य केलेलं आहे की मला या एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा, मी काश्मीर मधला 370 कलम हटवतो, राम मंदिर बांधतो. माझ कोण करतंय? आज 370 कलम हटवलं, राम मंदिराचं काम सुरू आहे, मला वाटतं जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन होईल. एक आंतरराष्ट्रीय म्हणजे दर्जाचं ते राम मंदिर, भव्य दिव्य राम मंदिर होत आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर हे जे ज्यांनी केलं आज त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. आम्ही बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं होतं, बाळासाहेबांनी ज्यांना चोर म्हटलं होतं, 70 वर्ष ज्यांनी देश लुटला त्यांना जवळ करू नका म्हटलं होतं, त्यांच्या सोबत तुम्ही गेलात, पण आम्ही गेलो देशभक्त राष्ट्रभक्त मोदीजींच्या सोबत. गुन्हा आमचा आहे का तुमचा आहे? आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मोदी साहेबांवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला काय? मोदी साहेब तिकडे भोरी समाजाचा मी होतो त्यांच्या बरोबर, मी होतो, देवेंद्रजी होते, आम्ही गेलो तिकडे, त्यांनी एक मोठी संस्था उभी केली त्या म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तुम्ही म्हणालात की मोदी तिकडे चपात्या लाटायला गेले, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी काय त्या चपात्या लाटलेल्या खायला गेले? हा नाही, म्हणजे हा जो अध्यक्ष महोदय दुटप्पीपणा जो आहे, तुम्हाला बोलण्याचं काय अधिकार आहे? खरं म्हणजे आज आपण पाहतोय की त्यांच्यावर या
एकही गेल्या 8 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग मोदीजींवर नाहीये, एकही डाग नाहीये. 12 महिने 24 तास काम करणारा हा नेता या देशाचा प्रधानमंत्री आहे. या देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर एवढा उंचीवर त्यांनी नेऊन ठेवली की G20 चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं. आज इतर देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती 10 नंबरवरून 5 नंबरवर आणली. हा देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना तुम्ही मोदीजींना चोर म्हणणं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? आणि म्हणून ज्यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर तातडीने कुठल्या तरी मला वाटतं त्या पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचं उद्घाटन होतं, त्या उद्घाटनाला ते कर्तव्यावर पोहोचले. याच्यापेक्षा दुसरा काय त्याग असू शकतो? याच्यापेक्षा दुसरं राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती काय असू शकते? आणि म्हणून अशा देशभक्त प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या विरुद्ध बोलण्याची मला वाटतं लायकी कुणाची असू शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज मी या ठिकाणी आणखी एक अमित मोदी साहेबांना बोलतात, या देशाचे गृहमंत्री ज्यांनी 370 कलम हटवलं त्यांच्या विरुद्ध देखील काही वक्तव्य करतात. मोगॅम्बो म्हणता, हा मोगॅम्बो मला वाटतं तो कुठला सिनेमा होता, मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये व्हिलन होता मोगॅम्बो. आणि म्हणून त्या अमित भाईंनी गृहमंत्री महोदय म्हणून त्यांनी जे काम केलं 370 कलम हटवायचं त्यांना तुम्ही व्हिलन ठरवता, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? आणि म्हणून त्या मला वाटतं आठवत आहे तो मिस्टर इंडिया म्हणजे अमित भाई मोगॅम्बो नाही तर बाळासाहेब असते त्यांना मिस्टर इंडिया म्हटलं असतं, मिस्टर इंडिया त्यांचा सन्मान केला असता. पण बाळासाहेब आणि जाऊ द्या, त्याला मोठं मन लागतं, त्याला कद्रूपणा चालत नाही. संसदीय शब्द आहे ना, तपासून पाहू. आणि म्हणून नाही घेतो पोलिसांना. आणि म्हणून मला सांगतात की पूर्ण वेळ फिरायला वेळ कमी पडतो, दिल्लीवारी करतात मुख्यमंत्री. अरे दिल्लीवारी मी माणसातला आहे, लोकांमधला आहे, लोकांमध्ये जातो, मी सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य. आजही मी कार्यकर्ता, कालही होतो, आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये सत्तेची आवाज गेलेली नाही, माझे पाय आजही जमिनीवर आहेत. श्रीमंतांच्या यादीत माझं नाव येणार नाही, पण माणुसकीच्या यादीत माझं नाव येईल. आणि म्हणून तुमच्या अहंकारापोटी तुम्ही राज्याला आता म्हणाले की आता केंद्र सरकार पैसे देते, प्रधानमंत्री येत आहेत, गृहमंत्री येत आहेत. अरे तुम्हाला कोणी अडवलं होतं? या राज्याच्या हितासाठी आपल्याला दिल्लीला जावं लागतं, अधिकाऱ्यांना मंत्र्यांना भेटावं लागतं, पंतप्रधानांना भेटावं लागतं. आम्ही जातो त्यामुळे 1000 कोटी या राज्याच्या विकासासाठी आम्हाला मिळालेले आहेत, विकासासाठी मिळालेले आहेत. तुमच्यासारखं आम्ही कडकसिंग झालो असतो तर 1 रुपया मिळाला नसता. आणि त्याला आणि म्हणून आज मी त्या किती पैसे मिळाले त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या आज जी काही परिस्थिती चाललेली आहे या देशा राज्यामध्ये ती आपण पाहताय विरोधकांची. आणि म्हणून दिल्लीला जाणं हा काही गुन्हा नाही आहे. आणि जात असताना या राज्याच्या हितासाठी अनेक वेळा जाऊ आम्ही. तुम्हाला काही वाटेल ते म्हणा, तुम्ही आरोप करा, आरोपाला उत्तर हा एकनाथ शिंदे कामामधून देणार. आणि म्हणून आपलं हे जे सरकार आहे, मला वाटतं आता जे सरकार आहे ते काम करणारं सरकार आहे. आणि जे निर्णय गाई आता पोलीस हाऊसिंगचा एक विषय आपल्या यांनी घेतलाय,
कालिदास कोळंबकर, तुमचं आपण पोलिसांना देखील कमी पैशात घरं दिली, त्याच्यासाठी एक पॉलिसी करायला लागेल. मी मगाशी म्हणाले, पोलीस हाऊसिंग असेल, पुनर्विकासाचे प्रकल्प असतील, जे रखडलेले प्रकल्प आहेत, याला कायदा बदलावा लागला, तो कायदा आपण बदलवू म्हणून मगाशी मी सांगितलेला आहे. शेवटी हे लोकांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे, आणि म्हणूनच जे काही निर्णय जे थांबलेत गेले अनेक वर्षापासून, जे धाडस करत नव्हते ते धाडस आपण केलं, अनेक निर्णय पुढे नेण्याचा, अनेक प्रलंबित प्रकल्प पुढे नेण्याचे निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, प्रधानमंत्री मोदयांनी आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे, आर्थिक ताकद दिलेली आहे. शेवटी या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. पायाभूत सुविधावर काम करणारं हे राज्य आपलं या देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असेल. पायाभूत सुविधा एवढ्या आपल्या सुरू आहेत, त्या डिटेलमध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून आजच्या तरुणांना काम मिळालं पाहिजे, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. शेतकरी सन्मान योजना आपण केली, नमो शेतकरी सन्मान योजना केली, असंघटित कामगारांना पुढे त्यांच्या मुलांना शिक्षण आरोग्य मिळालं पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार काम करणारं सरकार आहे आणि परफॉर्म करणारं सरकार आहे. आणि म्हणूनच आज हे अर्थमंत्री महोदयांचा जो काही पंचामृत हा अर्थसंकल्प आहे, हा विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून झालेल्या चर्चेच्या विचार मंथनातून आलेलं हे विकासाचं पंचामृत आहे. आणि हे पंचामृत राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करू, अशी या अधिवेशनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्याला मुंबईचं प्रदूषण पण आपल्याला कमी करायचं आहे, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भवन आपण करतोय त्या बाबतीमध्ये, त्या जो ट्रॅफिक होते तिकडे त्याच्या बाबतीत देखील होणारी जी कोंडी आहे याच्यावर देखील आपण मार्ग काढतोय. त्याच्यातून काय दिलासा लोकांना देता येईल तो देखील आपण देऊ. आणि त्याचबरोबर आप्पापाडा येथे ज्या 1100 झोपड्या जळाल्या, प्रकाश सुर्वे आणि मला वाटतं आपण भराडकर आहे आणि आपले लवेकर ताई आल्या होत्या, अतुलजी आले होते, मनीषा ताई आल्या होत्या, प्रकाश सुर्वे आले होते. आणि म्हणून भराडकर आणि म्हणून यांच्या बाबतीत देखील आपण त्यांना मदत करतोय. त्यांना तात्काळ आपण 50,000 रुपयाची त्यांना तात्काळ मदत देतो. आणि त्यांचं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, त्यांची पूर्णपणे पार्श्वभूमी घ्या, त्यांच्याकडे कुठले कुठले पुरावे आहेत, कधीपासून राहतायत, त्याचबरोबर ती जागेचं मालकी जी आहे त्याच्यामध्ये पण वाद आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी तपासून आपण त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून बाकी सगळ्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत सदस्यांनी, या सदस्यांची आज सूचना या ठिकाणी विचारात घेऊन नक्की त्याच्यावर काम केलं जाईल, निर्णय घेतला जाईल, एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि त्यांच्याबद्दल आता काय बोलत नाही. आणि आपलं जे काही या सरकारचं विजन जे आहे, सरकारचं धोरण आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला विद्यार्थी सगळ्या घटकांना न्याय देणं, रोजचं कमवणारा रोजचं जे हातावर पोट आहे त्याला न्याय देणं, हे सगळं करत असताना या राज्याचा सर्वांगीण विकास करणं हेच आपलं ध्येय आहे. आमचा कुठलाही दुसरा पर्सनल एजेंडा नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. या राज्याला गती देऊन गतिमान करण्याचं, या मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याचं, यामध्ये साडेतीन हजार लोकांचं
आपण सांगितले कमीत कमी 60 कोटी ठीक आहे ठीक आहे. तो कालिदासजी हाही बाब आपण तपासून घेऊ. शेवटी आपल्या लोकांना ज्या माध्यमातून दिलासा देता येईल तो निर्णय आपण सरकार म्हणून घेऊ एवढी खात्री बाळगा. अध्यक्ष महोदय मनापासून आपल्याला धन्यवाद. आपण हे जे अधिवेशनाचं कामकाज जर पाहिलं तर मला वाटतं सगळे आजपरचे जे रेकॉर्ड आहे जसं आपल्या सरकारने अनेक निर्णय प्रलंबित होते ते सगळे पुढे नेण्याचा विक्रम केला तसा अध्यक्ष महोदय देखील आपण कामकाजाचा विक्रम केलेला आहे त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद आपलं अभिनंदन.